नमस्कार, मी मनोज भोयर, जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये आज तीन महत्वाच्या बातम्या आहेत. एक तर म्युकर मायकोसिस या जीवघेण्या आजारानं राज्याला पुरता विळखा घातलाय. राज्यामध्ये याचा संसर्ग जोरात होत आहे. या बातमी संदर्भातले आणखी तपशील आम्ही तुम्हाला देणारच आहोत. दुसरं म्हणजे या कोरोनाच्या काळात अहोरात्र झटणाऱ्या परिचारिकांबद्दल आदर व्यक्त केलाय एका चित्रकारानं, कारण आज जागतिक परिचारिका दिन आहे. तीसरी महत्वाची बातमी आहे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना सर्वात जास्त धोका असणार आहे आणि त्यामुळे डॉक्टर बेला वर्मा यांची खास मुलाखत आजच्या जेम विशेषमध्ये. त्या बालरोग तज्ज्ञ आहेत आणि जे जे रुग्णालयामध्ये या विभागाच्या प्रमुख आहेत. चौथी एक महत्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे वर्ध्यामध्ये खोदकामात सापडले मुघलकालीन नाणी आणि 4 किलो सोनं. सुरुवात करूया जेम विशेषला. सर्वोच्च न्यायालयानं आणि नीती आयोगानं कौतुक केल्यानं कोरोना व्यवस्थापनाच्या मुंबई मॉडेलची सध्या देशभरात चर्चा आहे. कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटल व्यवस्थापनाबाबत केंद्र सरकारनं मुंबई मॉडेलचं कौतुक केलंय. मुंबई महापालिकेनं राज्य सरकारच्या मदतीनं योग्य पावलं उचलली आहेत. तसंच पुण्यातील प्रशासनानं लॉकडाऊनचा फायदा कसा घेता येऊ शकतो याचं मोठं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय, असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मुंबई आणि पुण्याचं कौतुक केलं. जैसे कि मुंबई के बारे में, मुंबई एक बहुत बड़ा शहर है, वहां पर कॉरपोरेशंस और स्टेट गवर्नमेंट के जो उन्होंने इनिशिएटिव लिए, वह इनिशिएटिव ने कैसे वहां के प्रोसेस को, हॉस्पिटल एडमिशन को एड किया, वह हम आप लोगों को बताना चाहेंगे. मुख्यतः वहां पर किया ये गया कि सिटीजन एंगेजमेंट के लिए जो कंट्रोल रूम का था, वह मुंबई कॉरपोरेशन के लेवल पर ना करते हुए उसको 24 वार्ड में 24 कंट्रोल रूम बनाए गए और जितने भी वहां टेस्ट रिजल्ट आते थे उन टेस्ट रिजल्ट को मेन कंट्रोल रूम में लेते हुए जो भी लैब थी उनसे डेटा लेते हुए उसको वार्ड वाइज सेग्रीगेट किया गया. मुंबई महानगरपालिकेचं हे मुंबई मॉडेल आहे तरी काय, ज्याचं कौतुक केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. कोरोनाबाबत मुंबई पुण्याकडून शिकावं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं हे आवाहन. मुंबई मॉडेलची सध्या देशभरात चर्चा. मुंबई मॉडेलचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं कौतुक. मुंबईत 24 वॉर्डसाठी 24 कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले. कोरोना चाचणीचे सर्व रिपोर्ट मुख्य कंट्रोल रूममध्ये वॉर्डप्रमाणे केले वेगवेगळे. वॉर्ड कंट्रोल रूम मध्ये डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचारी आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली. पॉझिटिव्ह रुग्णांना नेमक्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सतत आढावा घेतला गेला. 800 SUV गाड्यांना मेकशिफ्ट ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतर केलं गेलं. हॉस्पिटलमधील बेडच्या माहितीसाठी सेंट्रलाइज डॅशबोर्ड तयार केला गेला. पुण्यात मार्च महिन्यात पॉझिटिव्हिटी दर हा 69.7% इतका होता. लॉकडाऊन नंतर पुण्यात पॉझिटिव्हिटी दर हा 23% गेला. याचं कौतुक आरोग्य मंत्रालयानं केलंय की लॉकडाऊनचा फायदा हा पॉझिटिव्हिटीचा दर कमी करण्यासाठी कसा घेतला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण देशात आहे पुणे, असं म्हणत त्यांनी कौतुक. आज जागतिक परिचारिका दिन आणि याच दिवशी परिचारिकांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावं लागलं. शिर्डी साईबाबा संस्थान मार्फत चालवण्यात येणाऱ्या साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि परिचारकांनी आज परिचारिका दिनालाच कामबंद आंदोलन केलं. 190 कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान 45,000 रुपये वेतन श्रेणी आणि समान काम समान वेतन मिळावं ही मागणी करत त्यांनी कामबंद आंदोलन केलं.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानचे दोन्ही रुग्णालय रुग्णसेवा करतायत. संस्थानानं कोरोनाग्रस्तांसाठी कोविड सेंटर सुरू केलंय. कोरोनाच्या काळात या दोन्ही रुग्णालयात खरे कोविड योद्धा म्हणून कंत्राटी आणि संस्थान कंत्राटी असे 190 परिचारिका परिचारक कामगार काम करतायत. मात्र या कामगारांना संस्थानाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा तसंच पगारापेक्षा यांचे वेतन अगदीच तुटपुंज आहे. या कर्मचाऱ्यांना कायम कामगारांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे तसंच परिवाराला विमा संरक्षण महिन्यातील 4 पगारी सुट्ट्या मिळाव्यात या प्रमुख मागण्या कामगारांनी केल्या. मात्र संस्थानांनी या मागण्यांची आतापर्यंत दखल अजिबात घेतली नाही. त्यामुळे तणावाचं वातावरण सुद्धा कामबंद आंदोलनामध्ये निर्माण झालं होतं. मोठी गर्दीही निर्माण झाली होती आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी ही गर्दी कारणीभूत ठरू शकली. पण गेले वर्षभर झालं आम्हाला काहीच मोबदला भेटत नाहीये. आज आम्ही इथे काम करत असताना सुद्धा आमचे नातेवाईक स्वतःचे आजारी झालेले होते, काहींचे नातेवाईक डेथ झालेले आहेत, त्यांच्यासाठी ते खर्च कुठून आणणार? आम्ही 10 वर्ष झालं फक्त 15,000 पगारावर काम करत आहोत, याच्यात आम्ही सगळ्यांचं कसं काय मॅनेज करणार? रोज आम्ही इथे काम करतो, त्याच्यामुळे आमचं फक्त एवढंच मागणं आहे. आज नर्सेस डे असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, ती फक्त केवळ प्रशासनामुळे. जर प्रशासनाने हा निर्णय आधीच घेतला असता किंवा ही जी चर्चा आधीच केली असती तर हा वेळ ही वेळ आली नसती. आम्ही बसलो होतो सोशल डिस्टन्सिंग, आम्ही फक्त 2-2, 3-3 जण नाही का नाही काही ठिकाणी बसलो होते. हे पोलीस तिथे आले आणि लाठीचार्ज केला त्यांनी लेडीज वरती आणि आमचे ब्रदर होते त्यांच्यावरती पण. सगळ्यांनी घरी जायचं, आम्ही मुळात घरी जाणार नाही. आम्हाला पण निर्णय काय तो ऐकायचा काय होतं सन्मानाच्या दिवशी यांनी आमच्यावर लाठीचार्ज केले. आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांना मी 2 दिवसांपासून त्यांच्याशी चर्चेमध्ये आहे आणि त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आपण सनदशीर मार्गाने मांडा, कृपा करून आपण कायदा हातात घेतला जाईल, अशा पद्धतीने आपण कोणतंही कृत्य करू नका. आणि त्या पद्धतीने गेल्या 2 दिवसांपासून मी सातत्याने त्यांच्या प्रतिनिधींच्याही संपर्कात आहे, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान प्रशासनाच्या देखील संपर्कात. कोरोना विरोधातील युद्धात एका सैनिकाप्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत त्या म्हणजे परिचारिका. त्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, पण त्या एखाद्या सैन्यातील सैनिकाप्रमाणे फ्रंट वॉरियर बनून लढा देत आहेत. अशा नर्सेसला म्हणजेच परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी पुश पिनच्या माध्यमातून वेगवेगळी कलाकृती साकारत अभिवादन केलं. चेतन राऊत यांची ही कलाकृती मोझॅक पोर्ट्रेटच्या माध्यमातून परिचारिकांना दिल्या शुभेच्छा. या कोरोनाच्या काळात परिचारिकांचं काम त्यांचं एकंदरीत योगदान अत्यंत अमूल्य आहे आणि त्यांना शुभेच्छा चेतन राऊत या कलाकारानं दिल्या. सांगली जिल्ह्यातील दुधगावमधील शिवशंभो झांज पथकाच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृतीची चित्रे काढली आणि सुलेखन करून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पथकाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देत जनजागृतीचं हे काम अव्याहतपणे पुढे सुरू ठेवलं. लोकांनी अधिकाधिक लस घ्यावी आणि सरकारच्या नियमांचं पालन करावं यासाठी चित्रांचा आधार घेतला जातोय. अशा सामाजिक कार्यामध्ये पुढे राहून गावाच्या विकासासाठी हे तरुण हातभार लावत आहेत. त्यांना या पेंटिंगसाठी दुधगाव ग्रामपंचायत यांचं सहकार्य देखील लाभलं. ग्रामीण भागामध्ये तरुणांचा हा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतोय. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा प्रादुर्भाव वेगानं झाला म्हणून गावकऱ्यांना सुद्धा जागृत करण्यासाठी म्हणून जे जे काही उपक्रम तरुणांतर्फे चालवले जात आहेत त्याला जय महाराष्ट्रच असला. वेळ झाली जेम विशेष मध्ये एका छोट्या ब्रेकची आणि ब्रेक नंतर बालरोग तज्ञ डॉक्टर बेला वर्मा यांची खास मुलाखत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रचा हा विशेष कार्यक्रम जय विशेष.